आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणूक व आचारसंहितेपूर्वी राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घाईगडबडीने व्यापाऱ्यांना खुश करण्यासाठी एक अधिसूचना काढण्यात आली होती, ज्यामध्ये बाजार समितीच्या खरेदी विक्रीवर 50% सेस कपात करण्यात आल्याचे नमूद होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. दुसरीकडे या अधिसूचनेविरोधात राज्यातील 306 बाजार समिती संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमार नाहटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही अधिसूचना रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते. या संदर्भात एपीएमसी न्यूज डिजिटलने बातमी देखील प्रसारित केली होती व त्याचीच दखल घेऊन आज महाराष्ट्र शासनाकडून सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करून पूर्वीप्रमाणे सेस आकारण्यात येईल अशी अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र ज्या व्यापाऱ्यांना सोबत घेऊन पणन मंत्र्यांनी ही अधिसूचना काढली होती त्या पणन मंत्री व व्यापाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जोर का झटका धीरेसे दिल्याची चर्चा बाजारावर सुरू आहे. पाहुयात राज्यातील 306 बाजार समिती संघाचे अध्यक्ष प्रवीण कुमार नाहटा यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे. काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सहकार आणि पणन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील बाजार समितीच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा असा निर्णय या ठिकाणी अध्यादेशाद्वारे शासनाने केला होता. या संदर्भामध्ये त्यांनी सदर अधिसूचना जारी करून महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 1963 कलमानुसार सदर अधिसूचनेमध्ये 25 पैसे व 50 पैसे सेस आकारण्यासंदर्भामध्ये शासनाने अध्यादेश काढला होता. परंतु या ठिकाणी काल असा अध्यादेश निघाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या वतीने याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर सर्व बाजार समितीतील महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितींचे सभापतींनी या ठिकाणी काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ साहेब आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री दादाजी भुसे आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि हा ही अधिसूचना कशी चुकीची आहे हे आपण शासनाच्या लक्षात आणून दिलं आणि त्यानंतर पुन्हा काल 7:30 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आणि नंतर मग त्यांनी मुख्यमंत्री साहेबांबरोबर बोलून या ठिकाणी ही अधिसूचना रद्द करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मग मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे पणन सेक्रेटरी श्री जवळा साहेब यांना फोन करून या ठिकाणी ही सदर अधिसूचना 25 पैसे व 50 पैसे असे मजकूरऐवजी 75 पैसे व 100 पैसे असा मजकूर दाखल करण्यात यावा अशा प्रकारची सुधारित अधिसूचना त्या ठिकाणी त्यांनी काल जारी केली. मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी या कामामध्ये आपल्याला मदत केली आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, पणन मंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब आणि सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचं मी यानिमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो.